नमस्कार, मी जितेंद्र वाईकर पुन्हा एकदा एका नवीन एपिसोड मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, प्रत्येक वेळेप्रमाणे या आमच्या चॅनलमध्ये आम्ही नेहमीच कुठल्या ना कुठल्या नवोदित आणि नवीन चांगल्या कलाकारांचं इंट्रोडक्शन देत असतो. आणि याही वेळेस एक अतिशय सुंदर, अतिशय गुणी आणि अतिशय देखणी कलावंत मी तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करणार आहे. तेव्हा जर ही कलावंत बघायची असेल, याच्याबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल, मी तिच्याबद्दल सांगणारच आहे. पण त्याच्यापूर्वी तुम्ही या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि आता जो इंटरव्ह्यू होणार आहे त्याच्याबद्दल कमेंट्स नक्कीच करा. तर मी तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करणार आहे लावणी क्षेत्रामध्ये, जिचं आपलं एक स्वतंत्र वेगळं अस्तित्व आहे, एक वेगळं नाव आहे आणि आता ती लवकरच टेलिव्हिजनच्या पडद्यावर तर आहेच आहे, ती सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर आपल्या समोर दिसणार आहे. एक सुंदर अशा कलावंताला मी आपल्या समोर इंट्रोड्यूस करणार आहे. प्लीज वेलकम नन अदर दॅन ऐश्वर्या बर्डे. येस, पूर्ण नाव सांगितलंय कोणी, मी ऐश्वर्या तुकाराम बर्डे. ओके, बापाचं नाव महत्वाचं असतं असं प्रत्येक मुलाला वाटत असतं आणि ते हिने सार्थक केलं आहे. तर तिच्या या पहिल्या झलक मध्ये तुम्हाला कळलं असेल की कोण आहे, ही कशी आहे. खरं सांगायचं तर ऐश्वर्याचे खूप फॉलोअर्स आहे सोशल मीडियावर. ऐश्वर्या, मला तुझे फॉलोअर्स पाहता मला असं तुला विचारायचं आहे की नक्की तुझ्याबद्दल खूप लोक आम्हाला विचारतात की आम्हाला ऐश्वर्याबद्दल माहिती पाहिजे, तर तुझ्याबद्दल जी थोडक्यात माहिती आमच्या प्रेक्षकांना देशील. येस, ऑफकोर्स, लावणी क्षेत्रात म्हटलं की माझं नाव कुठेतरी घेतलं जातं आणि खरंच या गोष्टीचा खूप अभिमान आहे मला. लावणीमुळे मला ओळखलं जातं. खरं तर लावणी क्षेत्रात आम्हाला इंटरेस्ट नव्हती, पण माझ्या मम्मी पप्पांमुळे आम्ही या लावणी क्षेत्रामध्ये आलो. आमचं देशमुख बॅकग्राऊंड असल्यामुळे आम्हाला कधीच असं सपोर्ट नाही मिळाला रिलेटिव्सकडून. पण माझ्या मम्मीचं स्वप्न होतं की माझ्या मुलीचं नाव हे महाराष्ट्राच्या संस्कृतीमुळेच व्हायला पाहिजे, जी की लावणी आहे. आणि तिने तिचं स्वप्न अक्षरशः मी म्हणलं की खरोखर हे आईचं स्वप्न होतं आणि आईचं स्वप्न पूर्णपणे यांनी खरं ठरवलंय. त्याचं कारण असं आहे की ऐश्वर्या मध्यंतरी एका लावणी शो मध्ये, लावणी ढोलकीच्या तालावर, त्याच्यामध्ये कलर्स मराठीवर ढोलकीच्या तालावर आहे, त्याच्यामध्ये विनर्स पैकी एक होती, म्हणजे फायनलिस्ट पर्यंत पोहोचली होती आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लावणीच्या माध्यमातून ही पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे जे लाखो फॉलोअर्स आहे. ओके, तू तुझ्याबद्दल सांगितलेलं आहे, आता मला सांग की पुढचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे तुझं, काय आहे तुझं, लोकीच्या तालावर झालं आहे, तू सिनेमा पण काय करतील ते सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल की प्लीज तुझ्या सिनेमाबद्दल सांग, तुझ्याबद्दल सांग. आता माझा चित्रपट येतोय, मावशी चित्रपट येतोय. मावशी, मावशी, त्याच्यामध्ये मावशी तू आहेस का? येस, यंग जनरेशन जे आहे. ओके, यंग जनरेशनची मावशी आहे, अशी मावशी असेल तर क्या बात आहे यार. सोशली जो मेसेज आहे तो मेसेज छान आहे प्रेक्षकांसाठी आणि सध्या तो अवॉर्ड साठी फिरतोय चित्रपट. आणि मी आता रिव्हील नाही करत आहे, पण एक दोन महिन्यातच तुम्हाला कळेल की त्याला अवॉर्ड किती मिळालेत आणि काय. आणि मावशी चित्रपट येतोय, कुकुडा चित्रपट येतोय, माझं आता नवीनच नायनेक्स ठेकास आणि संगीत मराठीला गाणं रिलीज झालं होतं. अजून एक येत आहे भाव फुलांचे सांगू कशी, सो ते पण तुम्ही आता बघायला मिळेल तुम्हाला. लावणीच्या व्यतिरिक्त माझे चित्रपट आणि गाणी चालू सर. ओके, लावणीच्या व्यतिरिक्त चित्रपट आणि गाणी चालू, जी गाणी सगळ्यांनी पाहिली, हिचे रील्स तर प्रचंड प्रचंड पॉप्युलर आहेत. सगळ्या रील्स वरच आम्ही सगळे फिट आहोत तिच्या. आणि बरेच तुझे रील्स पाहताना, तुझी गाणी पाहताना, तुझे फिल्म पाहता येतात, आम्ही आवर्जून तुझ्या फिल्मची वाढ बघतोय. आता एक माझे जे प्रेक्षक आहेत, हे सगळे यंग प्रेक्षक आहेत जे तुला पाहतायत, जे तुला फॉलो करतायत, त्यांनाच हे बघायचं आहे व्हिडिओ. तर त्या लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमीच येतोय की ऐश्वर्या आर यू एंगेज? तुमचा प्रश्न मी विचारला बरं का? टू बी व्हेरी ऑनेस्ट, नो, आय एम नॉट एंगेज. ऍक्च्युली आय एम एंगेज विथ ओनली माय फॅमिली अँड माय करियर. ओ, सो बच्चे लो तयार हो जाओ लाइफ करने के लिए, अभी तक एंगेज नहीं है पात्रू, तो अभी ट्राई कर सकते हैं, व्हाई नॉट. तो फॉलो जल्दी से जल्दी करो क्योंकि इनके फॉलोअर्स बहुत है, पूरी दुनिया में इनके फॉलोअर्स है. अशी अपेक्षा करतो ऐश्वर्या की तू बिंदासपणे आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या ना, माझ्या प्रेक्षकांना ते ऐकायचं होतं की नक्की ऐश्वर्या काय आहे, कोण आहे आणि तू पुण्याची की मुंबईची? माझं माहेर दोन्ही सुद्धा, पुणे सुद्धा. नाही असं नाही, करायचंच नाही, आजोळ आणि जे काही असं म्हणतात ते पुढे. मी माझा जन्म पुण्याचा आहे आणि मी राहायला मुंबईची, त्यामुळे मी दोन्हीकडे मुंबई पुण्याच्या लोकांना जास्त चान्सेस आहे, महाराष्ट्रातील लोक आहेत, थोडस फॉलो करा, थोडस डीएम करा आणि ट्राय करा, देखते
किसका नसीब खुलता है. थैंक यू वेरी मच. खूप छान गप्पा केल्या आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तू एक छान एक काय म्हणतो त्याला एक थिंग दिली आहे, एक आयडिया दिलेली आहे. सो यू ऑल वेलकम फॉर दिस आयडिया. आणि ऐश्वर्या थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. सायनिंग ऑफ. प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. सायनिंग ऑफ.